मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता खूप खुश असते सारखी सायली आणि अर्जुनची वाट पाहत असते की कधी एकदा ते घरी येत आहेत आणि मला गुड न्यूज आहेत की आम्ही आईबाबा होणार आहोत तर ती आता पूर्ण आजींना म्हणते पूर्ण आई खरंच डॉक्टर त्या दोघांनाही समजावून सांगत असतील ना की गरोदरपणामध्ये कशी काळजी घ्यायची वगैरे तेव्हा पूर्ण आजी म्हणतात कल्पना अगं तुझा उत्साह जरा कमी कर आता इतक्यात अर्जुन येईल आणि सांगेल की मी सायलीला पित्त झालं होतं मग तुझा चेहरा बघ कसा पडतोय ते ही, ही कल्पना आता पूर्णाजींच्या ह्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते सायली अर्जुनची वाट पाहत असते काही वेळाने तेथे सायली आणि अर्जुन हे दोघेही येतात तेव्हा आल्या आल्या डॉक्टर काय म्हणाले असं कल्पना दोघांना विचारते आता अर्जुन काहीतरी सांगत असतो परंतु कल्पना म्हणते की तू काहीच बोलू नको असं म्हणून ती त्या दोघांना पेढा देते आणि म्हणते सायली तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन दोघेही आश्चर्याने विचारतात का बरं तेव्हा कल्पना आता आनंदानेच म्हणते की तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात कल्पना कल्पना हो कल्पना त्या कल्पनाचं हे बोलणं एकदाच या दोघांनाही धक्का बसतो तर पुढे कल्पना म्हणते मला खरं तर कधीच समजलं होतं की सायली आई होणार आहे तर आता अर्जुन म्हणतो मम्मा रिलॅक्स कारण उद्या रिपोर्ट येणार आहे मग कळेल नक्की काय आहे ते तर आता कल्पना म्हणते अरे ते येतीलच रे पण त्या अगोदरच मला माहिती आहे की सायली आई होणार आणि त्यासाठी कोणत्याही ब्लड रिपोर्टची गरजच नाहीये तेव्हा अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो तर विमला देखील त्या दोघांचं अभिनंदन करते तर सायली म्हणते अहो विमलताई खरंच असं काही नाहीये आता या घरामध्ये तीन तीन जाणत्या बायका आहेत आणि त्यांनाही तुझ्या लक्षणांवरून असंच समजतंय सायली माझीही तीन तीन बाळांपण झालीये मला या लक्षणांबद्दल माहीत नाही का तर आता आजी म्हणतात कल्पना मला यात घेऊ नको उद्या रिपोर्ट आल्यावर समजेलच तर अर्जुन देखील आता कल्पनाला समजावू लागतो आता कल्पना कुणाचं म्हणणं ऐकून घेत नाही तर दुसरीकडे सुमन प्रियाला विचारते काय म्हणालीस तू खोटा असला तरी बाप आहे नक्की काय झाले नक्की कुणाबद्दल बोलतीय तू तेव्हा नागराज तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मला तुझ्या हातची गरमागरम भजी खायची आहे पण ह्यावेळी सुमन अजिबात नागराजच्या बोलण्याकडे लक्ष न देता प्रियाला प्रश्न विचारू लागते तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते तर सुमन सारखी विचारते अगं खोटा बाप म्हणजे काय नक्की आता काहीतरी सुमनला उत्तर द्यायचं म्हणून प्रिया म का काकू मी सांगते दुसरी आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये आलेले असतात सायली आता खूप टेन्शनमध्ये असते ती अर्जुनला विचारते सर आईंना नक्की झालंय तरी काय आता मी प्रेग्नेंट कशी राहू शकते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही त्याचा विचार करू नका नाहीतर तुम्हाला पुन्हा ॲसिडिटी होईल आणि पुन्हा मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल हे मॉम टाईपचे विचार आहेत त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्षच करा सायली म्हणते मग त्या आनंदाचं विश्वासाचं काय कारण आई पाहिलं ना किती खुश आहेत जर त्यांना समजलं की उद्या असं काही नाही आहे तर त्यांचं किती मुड ऑफ होईल त्यांचा चेहरा किती पडेल आपण सतत त्यांच्याबरोबर सारखं खोटं बोलतो आहे त्यांचे लेख आणि सून त्यांना सतत फसवतायत हे जर त्यांना समजलं तर त्या किती कोलमडून पडतील तुम्हाला समजतंय ते का तेव्हा अर्जुन देखील आता या गोष्टीचा विचार करू लागतो तर आता दुसरीकडे सुमन प्रियाला सारखी जा विचारू लागते तेव्हा प्रिया म्हणते सांगते माझी एक मैत्रीण आहे पल्लवी मग तिचे बाबासारखे दारू पिऊन येतात ती एकदा वैतागली आणि मला म्हणाली हा माझा खरा बापा असूच शकत नाही मग त्याबद्दलच मी काकांना सांगत होते बाकी काही नाही नागराज प्रियाला म्हणतो काळजी करू नको सगळं ठीक होईल तुला तुझ्या मैत्रिणीबद्दल वाईट वाटतंय ते ना तेव्हा प्रिया म्हणते की हो तर आता तुझी ती बिचारी मैत्रीण असं म्हणून सुमन देखील तो विषय टाळते तेव्हा तू आता लगेच भजी करतेस ना असं नागराज तिला विचारतो तेव्हा कसली भजी करू फ्लॉवरची का असं सुमन विचारते तेव्हा तो म्हणतो दगडाची कर असं म्हणून तो तिला घालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आता सुमन म्हणते काय तेव्हा तू दगडाची भजी जरी केली ना तरी तुझ्या हातची भजी टेस्टीच लागतात असं तो सुमनला बोलतो आणि तेथून जायला सांगतो तर आता इकडे कल्पना विमलाला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की हे फोटोच बघ तेव्हा आता ते फोटो हे अर्जुनच्या लहानपणीचे असतात तेव्हा हे कुणाचं बाळ आहे असं विमला विचारते तेव्हा कल्पना म्हणते अगं हे माझंच बाळ आहे लहानपणीच्या अर्जुनचे फोटो आहेत तेव्हा आता विमला म्हणते लहानपणी अर्जुन दादा किती छान दिसायचे ना या फोटोंचं आता काय करायचं असं विमला विचारते तेव्हा कल्पना म्हणते की हे फोटोज मी फ्रेम करून सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये मध्ये लावणार आहे खरंच मला खूप आनंद झाला आहे हा घरात आनंद येणार आहे आणि खूप दिवस पण होऊन गेले या घरामध्ये एकाचा चेहरा उत्तरेला तर दुसऱ्याचा दक्षिणेला घरातील वातावरण अगदी छान असेल ही बातमी आपल्याला मिळाली आहे तेव्हा आता विमला म्हणते की अजून रिपोर्ट यायचे आहेत पण तर आता कल्पना म्हणते अगर रिपोर्ट आले तरीही मला माहीत आहे नक्की काय रिपोर्ट येणार आहे ते असं म्हणून आता ती खूपच खुश होऊन जाते आणि मनातल्या मनात, मनात सायली अर्जुनचाच विचार करत असते तर दुसरीकडे अस्मिता प्रियाला फोन करत म्हणते की अगं सायलीबद्दल मला काहीतरी समजलंय तिला खूप मळमळ होती आणि उलट्या देखील होत आहेत मम्माला तर फुल डाऊट आहे की ती प्रेग्नेंट असेल तेव्हा आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते दुसऱ्या दिवशी विमलाता कल्पनाला कॉफी देते परंतु तिचं त्याकडे लक्षच नसतं कॉफी थंड होऊन जाते तरीही कल्पना आपली विचारातच असते म्हणूनच विमला तिला म्हणते की कॉफी थंड होऊन पण गेली तर आता कल्पना म्हणते मला काहीही सुचत नाही आहे मला असं झालं आहे कधी एक तर सायलीचे रिपोर्ट येत आहेत अस्मिता आता तेथेच बसलेली असते तोंड वाकडं करते तर आता कल्पना विमलाला विचारते मी डॉक्टरांना फोन करून विचारू का नक्की रिपोर्ट काय आलेत ते तेव्हा विमला म्हणते हो विचारा ना तर आता कल्पना लगेच फोन करते सायली आणि अर्जुन देखील तितक्यात तेथे येतात तर आता कल्पनाला समजतं की सायली प्रेग्नेंट आहे तिचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत तेव्हा हे ऐकताच आता कल्पनाचा आनंद दुपटीने वाढतो तेव्हा ती खूप खुश होते आणि म्हणते तुम्ही कन्फर्म केलं आहे ना डॉक्टर व्यवस्थित डॉक्टर हो असं म्हणतात आता कल्पनाच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसांडून वाहत असतो ती खूपच खुश असते सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात सायली इशारा करून अर्जुनला विचारते काय झालं असेल तर आता कल्पना त्या दोघांपुढे येते आणि म्हणते खरंच गुड न्यूज आहे सायली तू प्रेग्नेंट आहेस आता हे सत्य ऐकताच सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कल्पनाचा तो आवाज ऐकून तिथे प्रताप अश्विन पूर्णाजी हे तिघेही येतात तेव्हा कल्पना खूप खुश असते ती सर्वांना म्हणते की सायली प्रेग्नेंट आहे असं म्हणून ती त्या दोघांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करते तर आता विमलाला ती अगोदर देवासमोर साखर ठेवायला सांगते अर्जुन सायली आता पूर्णपणे कोमात असतात पुढे आता प्रताप होतो आणि म्हणतो की मी बाबा होणार आहे त्याचबरोबर मी आजी होणार असं कल्पना म्हणून दोघांच्या चेहऱ्यावरून करून फिरवते त्या आनंदाच्या भरात अश्विन हा अर्जुनला मिठी मारत मी काका होणार त्या नाचायचाच राहतो इकडे प्रताप पूर्ण आईला म्हणतो की पूर्ण आई अग कल्पनाच्या चेहऱ्यावर हा जो आनंद आहे ना तोच मला फक्त पाहायचा होता मला त्यापेक्षा बाकी दुसरं काहीही नको आता घरातील सगळेजण खुश असतातच परंतु सायली आणि अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो तेव्हा अस्मिता पटकन उठते आणि पूर्णाजीजवळ जात म्हणते काय गं पूर्णाजी घरातील सगळेजण अगदी नाचायचे बाकी राहिले आहेत पण जे आईबाबा होणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पाहिले का कसे बारा वाजलेत हे खरे नवरा बायको आहेत ना नक्की तर आता कल्पना जोरात तिच्यावर ओरडत म्हणते तुला हे आत्ता बोलायचंच आहे का जरा गप्प बस ना तर प्रताप देखील अस्मिताला चांगलंच खडसावतो अर्जुन म्हणतो आम्ही पहिल्यांदाच आई बाबा होणार आहोत ना म्हणून काय आणि कसं रिॲक्ट करायचं आम्हाला आमचं समजत नाही त्यानंतर आता कल्पना विचारते सायली तुला काही खावंसं वाटतं का आंबट वगैरे तेव्हा आता सायली म्हणते तसं काही नाही आहे आई विमला म्हणते ताई सर्वांनाच कुठे डोळा सायली लागतात सायलीताईंचं बाळपहा काही मागतं आहे का, काहीच मागणार नाही कारण का ते सायलीताईंसारखं अगदी शांत आणि सरळ आहे तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता कल्पनाला प्रताप म्हणतो तुझा हा आनंद आता असा नऊ महिने राहणार आहे का तेव्हा पूर्णा आजी प्रतापला म्हणतात कल्पनाला काय करायचं ते करू देत कारण की आजी होणं ही भावना खूप महत्त्वाची असते तिला जेवढा आनंद उपभोगायचा आहे तेवढा भोगू दे कारण हे मी मीसुद्धा अनुभवले तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली धावतच जाता किचनकडे जात असते कारण दुदू तू जाईल की काही याची भीती तिला वाटते तेव्हा आता कल्पना सायलीवर खूप जोरात ओरडत तू अशी धावतेस का अगं तुला माहीत नाही का तू प्रेग्नेंट आहेस असं म्हणून ती खूप चिडते तर आता दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते की हे कसं शक्य आहे जी गोष्ट विज्ञानाला शक्य नाही ती आपल्या बाबतीत घडलीच कशी मला तर कळतच नाही याचं पुढे काय करायचं कसं करायचं असं ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन देखील टेन्शनमध्ये येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा